तर बाबा आपण कुठल्या गावाचे आहेत औरंगपूरचे आणि ट्रॅक्टर मालक कोण आहे? ट्रॅक्टर मालक संजय रतिलाल पाटील आहे, तो बी औरंगपूरचे आहे. बर, तर आपण किती वर्षापासून ट्रॅक्टर चालवताय? आता मी तर मी पुष्कळ वर्ष होऊन गेले मला ट्रॅक्टर चालवत. तरी 15-20 वर्ष? हा बर, जास्त असेल पण. न्यू होलँड ट्रॅक्टर किती वर्षापासून वापरताय? बस 1 महिना झाला त्यापासून मी चालवत आहे. न्यू होलँड 1 महिन्यापासून चालवत आहे, म्हणजे या आधी तुम्ही बरेचसे ट्रॅक्टर चालवले असतील. दुसरे ट्रॅक्टर बरेच चालवले. बरेच चालवले बरोबर. म्हणजे कुठले कोणत्या कंपनीचे चालवले असतील? आपण महेंद्र चालवलं, स्वराज चालवलं, महेंद्र कंपनीचे टर्बो टुर्बो आणखीन ते चालवलं. बर, तर न्यू होलँड पण तुम्ही वापरताय, काय फरक वाटला तुम्हाला इतर कंपनीच्या ट्रॅक्टरमध्ये न्यू होलँडमध्ये? त्याच्यामध्ये याची ताकदच्या आणि रनिंगचे सगळं काही जास्त आढळून आलं मला. बर, म्हणजे इतर ट्रॅक्टर तुम्ही म्हणजे 15 वर्षापासून चालवताय जवळजवळ? दम तोडत नाही चालवणारा पाहिजे, फक्त दम तोडत नाही त्याच्या. बर, म्हणजे तुमच्या 15 वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्ही बरेचसे कंपनीचे ट्रॅक्टर चालवलेत, त्यापैकी न्यू होलँड ट्रॅक्टर जास्त ताकदवर आहेत असं तुम्हाला अनुभव आलाय? कारखान्याहून आलो, ऊसच्या ट्रॅक्टर खाली करून. ऊसच्या ट्रॅक्टर खाली करून आले? तर किती ऊस आपण घेऊन गेले होते? आता 13.5 टन घेऊन गेलो. 13.5 टन घेऊन गेले होते का? तर काय लोड वगैरे कसा अनुभव आला तुम्हाला? वाटणं नुसतं खाली चालायचं, मला असं काहीच आढळलं नाही. रोड घेत काय उलट मला ते लावावं लागतं. असं आहे का? म्हणजे एवढं पीक आहे की तुम्हाला आवरून घ्यावं लागतं कधी कधी? असं. बर, तर ताकद मध्ये तर काही उत्तम आहे. हा उत्तम ताकद मध्ये. नांगर वगैरे वापरला आपण? नांगर वागला, रोटोवेटर जोडला, रोटोवेटर चालवला. कसं वाटलं? एकदम. हे सुभाष ऑटोमोबाईल कडून घेतलेलं आहे ट्रॅक्टर, बरोबर? तर सुभाष ऑटोमोबाईल कडून ट्रॅक्टर घेतल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस कशी मिळाली? म्हणजे मेकॅनिक बरोबर वेळेवर सर्व्हिस देत आहे, ऑइल वगैरे बदलत आहे? त्याप्रमाणे मी गेलो आणि त्याला सर्व्हिसिंग केलं मी. त्याला केली का? म्हणजे बोलवलं होतं तुम्हाला सर्व्हिससाठी? कॉल आला 1.5 तास झाले की घेऊन येते, बरोबर गेलो आणि करून आणलं. आता 300 तास वर बोलवलो तेव्हा जाईल. बर, म्हणजे अजून तुमचे पहिलीच सर्व्हिस झाली आणि अजूनपर्यंत ठीक आहे, नवीनच ट्रॅक्टर आहे पण अजूनपर्यंत तुम्हाला लोड वगैरे काही वाटलेलं नाहीये? बर, तुम्ही फक्त ट्रॅक्टरला एक बंपर लावलाय. हा बंपर लावला. वेट काही जास्त नसेल? काही नाही. बरोबर, तर गरज पडते का वेटची? काही नाही गरज. वेटची काही गरज पडलेली नाही अजून. चालेल, थँक्यू.